हॅलो फ्रेंड्स नमस्कार द डिश डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण आपल्या घरच्याच खूप कमी साहित्यात खूप टेस्टी पानबहार मिठाई बनवू यासाठी एक वाटी कच्चे शेंगादाणे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यामध्ये शेंगादाणे भिजतील इतकं पाणी घालायचं आहे बाउलवर झाकण ठेवून शेंगादाणे रात्रभर भिजू द्यायचे सकाळी हे शेंगादाणे असे भिजलेले आहेत यातलं जे पाणी आहे ते काढून टाकायचं यात परत पाणी टाकून शेंगादाणे एकदा धुवून घ्यायचे धुवून घेतल्यानंतर हे पाणी पण काढून टाकायचं यामध्ये परत पाणी टाकून आणि हे शेंगादाणे हाताने चळून याचं साल काढून घ्यायचं शेंगादाणे भिजलेले असल्यामुळे साल लवकर निघतं हे साल काढून घेतलेले शेंगादाणे एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट एकदम स्मूथ तयार झाली पाहिजे ही पेस्ट आता आपण एका पॅनमध्ये काढून घेऊ यामध्ये तीन टेबल स्पून साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं पॅन साईडला ठेवू आपण या ठिकाणी मी सात आठ विड्याची पानं घेतलेली आहेत म्हणजे आपण जी खाण्यासाठी वापरतो पानं तीच पानं घेतलेली आहेत पानं स्वच्छ धुवून पुसून घेतल्यानंतर याचा डेठ आणि खाचा टोकदार भाग काढून घ्यायचा हाताने पानं बारीक करून मिक्सरमध्ये घालायची यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची ही पेस्ट गाळून घ्यायची ही पानाची पेस्ट तयार करताना यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही ही पेस्ट तयार करून घेतल्यानंतर ही गाळलेली पेस्ट आता आपण पॅनमध्ये शेंगादाण्याचं जे मिश्रण काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये घालू ही पानाची पेस्ट घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं हा पॅन आता गॅसवर ठेवायचा आहे गॅसची फ्लेम पहिल्यांदा लो टू मिडियम ठेवायची हे मिश्रण थोडंसं घट्ट होत आलं की मग गॅसची फ्लेम कमी करायची या मिठाईमध्ये वेगळा कलर घालायची पण गरज नाही पानाचाच याला खूप मस्त कलर येतो जसजसं हे मिश्रण शिजत जाईल घट्ट होत जाईल तसतसा याचा कलर पण डार्क होत जाईल हे पहा हे मिश्रण आता घट्ट झालेलं आहे गॅसची फ्लेम कमी करायची याचा कलर पण डार्क होत आलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लोअर घालायचं आहे अर्धा टेबल स्पूनच्या चमच्याच्या सह्याने तीन चमचे यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायचं हे तीन चमचे कॉर्नफ्लोअर यामध्ये एकदम सगळं घालायचं नाही एक एक चमचा करून यामध्ये तीनदा कॉर्नफ्लोअर घातलेला आहे कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग परत कॉर्नफ्लोअर घालायचं कॉर्नफ्लोअर घातल्यानंतर या मिश्रणाचा पॅनमध्ये चांगला गोळा तयार होऊ द्यायचा याप्रमाणे कॉर्नफ्लोअर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं सगळं कॉर्नफ्लोअर एकदम घातलं तर यामध्ये गोळे तयार होतील चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर याचा पॅनमध्येच गोळा तयार होऊ देऊ याचा गोळा तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करायची पॅनमध्येच हे मिश्रण थंड होऊ द्यायचं या ठिकाणी मी बडीशेप लवंग विलायची गुलकंद चेरी घेतलेले आहेत आणि डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे थोड्याशा टूथपिक पण लागतील आपल्याला आता पॅनमधलं मिश्रण पाहू हे मिश्रण थंड झालेलं आहे आता हा गोळा आपण एका प्लेटमध्ये काढून स्मूथ करून घेऊ याप्रमाणे हा गोळा तयार झालेला पाहिजे पोळपाटावर प्लास्टिकचा पेपर ठेवायचा याला तूप लावून घ्यायचं आणि या गोळाचा एक छोटा गोळा घेऊन याची पोळी लाटून घ्यायची पोळी लाटून घेतल्यानंतर यावर एक पानाचा विडा ठेवायचा आणि यावर अलगद लाटणं फिरवायचं म्हणजे याच्या ज्या रेषा आहेत त्या यावर उमटतील याला पानाचा आकार देऊन घ्यायचा चाकूने आता याला आकार देऊन घेतलेला आहे आणि हे जास्तीचं मिश्रण काढून टाकायचं परत दुसऱ्यांदा पान आपण तयार करू तेव्हा यामध्ये हे राहिलेलं मिश्रण घ्यायचं पान आता पलटवून घेऊ आता यामध्ये पानाप्रमाणे आपल्याला बडीशेप विलायची वगैरे सगळं घालायचं आहे यामध्ये तुम्ही सुपारी पण घालू शकता फक्त सुपारी यामध्ये घालताना बारीक करून घालायची आता याचा पानाच्या विड्याप्रमाणे विडा तयार करून घ्यायचा खूप टेस्टी आणि मस्त लागते ही मिठाई एकदा तुम्ही नक्की तयार करून पहा याला तुम्ही लवंग पण लावू शकता किंवा याप्रमाणे मी चेरी लावलेली आहे अशी चेरी पण लावून घेऊ शकता खूप नवीन प्रकारची टेस्टी मिठाई तयार आहे फ्रेंड्स रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकन वर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू